वळूया पुढच्या बातमीकडे. जरांगे यांच्या एसआयटी चौकशीची मागणी भाजपच्या आशिष शेलार यांनी केली आणि यानंतर जरांगे यांनी मात्र फडणवीसांवर निशाणा साधत जोरदार टीका केली. फडणवीस साहेब, तुम्ही शेलारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवणार हे माहिती आहे, अशा शब्दामध्ये त्यांनी आरोप केलाय. जी चौकशी करायची आहे ती करा असंही जरांगेंनी म्हटलंय. विशेष म्हणजे मला सगळ्यात जास्त फोन तुमचेच आल्याचं म्हणत तुम्ही काय बोललात हे सुद्धा मी आता सांगतो असा थेट इशारा जरांगेंनी दिलाय. मी मराठ्यांचं काम करतो ना, गोरगरिबांचं. सत्तेचा वापर ते करणारच ना. देवेंद्र फडणवीस साहेब 100% सत्तेचा वापर करणार. आशिष शेलार साहेबाच्या खांद्यावर बंदूक ठेवून फडणवीस साहेब 100% हे करणार, हो द्या ना. आपण दिल खुलस अशी, हां, आपलं कारण आपल्याला माहिती आहे, आपला कुठंच दोष नाही, कुठंच. अरे कुठं बी कोणची बी चौकशी सामोरं जायला तयारी आणि कोणाचा फोन बी नाही. उलट मग तुमचे फोन जास्त निघते, ते फेस कॉलवर काय केलेत ना त्यांनी, मग त्याच्यात तर काय काय बोललेत. मी बी ओपन करतो मग, हो ना. मग तुम्ही हात उठ म्हणले ना, असं सलाईन धरून हातात जाईन मी तिथं. सगळंच राज्यातलं सगळं होऊन द्या आता एकदाच.